नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे एकशे सहा कोटी आले थेट डेबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्याबाबतचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर आपण आता शासन निर्णय पाहूया सन दोन हजार वीस ते सन दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व इतर मालमत्ता नुकसानीकरता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण या ठिकाणी एकशे सहा कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाला मान्यता देण्यात आलेल्या आहे आता या ठिकाणी दोन नंबरचं म्हटलं आहे की प्रलंबित निधी मागणीच्या या शासन निर्णयानवे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेल्या प्रस्तावामधील शेती पिके अथवा इतर नुकसान याबाबत नैसर्गिक आपत्तीच्या घटनेच्या वेळी लगेचच पंचनामे झाल्याबाबत तसेच निधी मागणीची झाली नसल्याबाबत प्रमाणपत्र शेती पिके व शेतजमीन नुकसानापोटी डीबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित तहसीलदार यांना जिल्हाधिकारी यांना सादर करावे त्यानंतरच तहसीलदार यांनी डीबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांची माहिती अपलोड करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर शेती पिके व शेतजमी वगळून इतर नुकसानीसाठी याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊनच विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी यांना वी डी एस प्रणाली निधी वितरित करावा असं सांगण्यात आलेलं आहे आता शेती पिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी मदतीचे वाटप करताना खालील दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानाकरता मदत तेहतीस टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या त्या त्या कालावधीसाठी लागू असलेल्या विहित दराने व विविध मर्यादित अनुदेय राहील प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याकरता तहसीलदार यांनी विहित नमुन्यातील संगणनीय प्रणालीवर तातडीने माहिती भरावी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येईल कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्टा स्वरूपात मदत देऊ नये मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याकरता योग्य ते आदेश निर्गमित करावे असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यास साठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा